केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी निराशाजनक आहे। शेती आणि सहकार क्षेत्राला अत्यंत तुटपुंजी मदत मिळाली आहे। कापसाच्या बाबतीत सरकारची दुटप्पी भूमिका आहे। एकीकडे कापसाला भाव देऊ असे सांगतात आणि दुसरीकडे मात्र ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करतात। कापसाला भाव द्यायचा तर मग कापूस मागे येऊन 7,000 वर का आला याचं उत्तर सरकारने द्यावं। 2 कोटी बेरोजगारीवर हे सरकार काहीच बोललं नाही, तर गॅसचे सुद्धा भाव आसमानाला भिडले आहे। अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे, पाहूयात। केंद्रीय अर्थसंकल्प जो आज जाहीर झालेला आहे हा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे, महिला युवकांच्या दृष्टीने निराशाजनक आहे। शेतीच्या दृष्टीने जर विचार केला तर फलोत्पादन सारख्या विभागाला, सहकार सारख्या विभागाला अतिशय तुटपुंजी मदत या सरकारने दिलेली आहे। कापसाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार अशा प्रकारची घोषणा करत असताना कापूस आयातीचं 10 रुपये शेतकऱ्यांना भाव देणार होता, तो आज देत होता, तो आज 7,000 पण का आला? की सरकारने कापूस आयात करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियातून का घेतला? आणि मग बजेटमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना मदत करणार असं कापूस उत्पादक सांगतात आणि एकीकडे आयातीचं धोरण अशा पद्धतीने बदलतात, मला चुकीचं आहे। महागाईविषयी सरकार या विषयात काहीच बोलणं, इथेनॉलचे दर कमी करणार, पेट्रोल आणि डिझेलचे वाढवणार। आज आर्थिक वित्तीय तूट जर बघितली 2014 ची आणि 2023 ची, तर दुपटीनं वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झालेली। उज्ज्वला गॅस योजनेसारखी मध्ये 11 कोटी लोकांनी भाग घेतला, यातल्या 11 कोटी लोकांना किती रिपीट त्यांनी घेतलेले सिलेंडर, किती कनेक्शन आज ही कनेक्टिव्हिटी आज आहे, तर याचं उत्तर 5-6% आहे अशा प्रकारचं देत आहे। म्हणून हे बजेट अतिशय निराशाजनक आहे शेतकऱ्यांसाठी। बेरोजगारीवर हे सरकारने काहीच बोललेलं नाही। 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देणार असं सांगितलं होतं, आज काय स्थिती आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे। कर्नाटक सारख्या राज्याला 3,500 कोटी रुपये वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम दिली जाते, परंतु महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जातं। महाराष्ट्रात खरं तर आज शिंदे आणि फडणवीसांचं सरकार असताना यांनी बजेटमध्ये या महाराष्ट्राला न्याय मिळून घ्यायला पाहिजे होतो, परंतु त्याच्यामध्ये हे सुद्धा अपयशी ठरलेले आणि केंद्राने नेहमीप्रमाणे सापत्नतेची भूमिका महाराष्ट्रासाठी घेतलेली।